नाही हा भ्याडपण आहे, भ्याडपण. हां, अशा प्रकाराने शब्दांची लढाई शब्दाने करा ना. जास्तीत जास्त हा जो सत्तेचा दुरुपयोग आहे त्या सत्तेच्या दुरुपयोगाने करा. लांबून एक दगड मारायचा तर हा भ्याडपण आहे. तुम्ही राणे असं म्हटलं की आम्ही तसंच प्रत्युत्तर देऊ, आम्हालाही घरी जाऊन मारता येतं किंवा घरी जाऊन हल्ले करता येतील आमचेही कार्यकर्ते भाजप, म्हणून तुमची भूमिका आहे काही? नाही नाही, म्हणून म्हटलं ना की राणे साहेबांची पुन्हा पुन्हा म्हणायचं झालं तर ते त्या नारळासारखे आहेत. वरून ओबडधोबड असले तरी आतून अतिशय प्रेमळ आहेत. त्यांची त्यांची एक स्टाईल आहे. बसल्यानंतर असं जाणवेल आणि 2 मिनटं असं जाणवेल की नाही, यांच्याशी गप्पा मारताना आपल्याला आपल्या घरातलाच एक माणूस आहे असं वाटेल. त्यामुळे शेवटी तुम्ही ह्या स्तरावर झाला असाल, राज्य तुमचं आहे, कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणे तुमची जबाबदारी आहे, आणि तुमचे कार्यकर्ते जर BJP कार्यालयावर दगडं फेकणार असतील तर त्याची काय प्रतिक्रिया येऊ शकते हे राज्यकर्त्यांनी विचार करावा. पक्ष म्हणून तुम्ही काय सांगाल तुमच्या कार्यकर्त्यांना? तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून याला रिटालिएट करायचं आहे किंवा उत्तर द्यायचं आहे किंवा ते मी कार्यकर्त्यांना वेगळं सांगेन. ओके, ठीक.